सर उद्धव ठाकरे जो है वो दिल्ली आए हुए हैं, क्या लगता है? बहुत सारी चर्चाएं हो रही हैं इसके केस के बारे में, क्या कहेंगे? गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा. मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा याची याचना करण्याकरता ते बहुतेक या ठिकाणी आले असतील. नियोजित कार्यक्रमानुसार सोनिया गांधी यांना ते पहिले भेटणार होते, पण मला वाटतं की अजूनही त्यांना भेटण्याची वेळ दिलेली नाही आहे. कायम मुख्यमंत्री ज्यावेळी महाराष्ट्रात येत असतात, मुख्यमंत्री दिल्लीत येत असतात, त्यावेळी त्यांच्यावरती टीका करतात. आणि आता ते कशासाठी आलेले आहेत? बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचं हिंदुस्थानासाठी योगदान काय असा प्रश्नही बाळासाहेबांनी केला होता. कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून की मी बाळासाहेबांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही आणि मी आता माफी मागतो हे सांगण्यासाठी या ठिकाणी आले असतील असं मला वाटतं. यापूर्वी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे, परंतु यांना आज दिल्लीत यावं लागतं आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती आहे. पुण्यात त्यांनी मोठं भाषण केलं होतं, परंतु ती पूरस्थिती पाहण्यासाठी जाण्यासाठी यांना वेळ नाही आहे. मला तर वाटतं त्यांनी फेसबुकवरनं जरी पाहणी केली असती तरी खूप काही झालं असतं, परंतु त्यांना ते जमणार नाही आहे. आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा पाणा माझ्यात आहे असं उष्ण अवसान जे आणत आहेत त्याला फाटा आज दिलेला आहे. मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा ही याचना करण्याची वेळ आलेली आहे. आणि आजचं वक्तव्य आहे की आमच्यामध्ये कोणी मोठा भाऊ नाही आहे. कालपर्यंत म्हणत होते आम्ही मोठा भाऊ आहे, जाहीर करावं. कदाचित मुख्यमंत्री पद जाहीर करण्यास सोनिया गांधी यांनी नकार दिलेला आहे आणि ही याकरता याचना मी तर मशाल प्रमुखांची, मी मशाल प्रमुख म्हणेन, ही याचना दिल्ली दौरा आहे. या दौऱ्याला याचना दिल्ली दौरा असं म्हणावं लागेल.